बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भव्य आयोजन करण्यात सायंकाळी चार वाजता शारदा प्रांगण या ठिकाणी हा मेळावा पार पडणार आहे या मेळाव्यात शरद पवार कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय या मेळाव्याच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी बारामतीत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णवेच्या जयंतीनिमित्त आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य असा मेळावा होणार आहे आपण पाहू शकता मी आहे शारदा प्रांगण या ग्राउंडवरती याच प्रांगणावरती राजमाता अहिल्यादेवी होळकरांची दोनशे नव्याण्णवी जयंती पार पडणार आहे आणि या जयंतीचं औचित्य साधत याच जयंतीच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक भव्य मेळावा या ठिकाणी पार पडणार आहे या मेळाव्याला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे उपस्थित असणार आहेत तर या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणराजे होळकर हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या मेळावीची तयारी आता त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेले या ठिकाणी अनेक कार्यकर्ते ना अनेक नागरिक या ठिकाणी येणार असल्याचं निदर्शनास येत आहे त्या ठिकाणी खुर्च्यांची देखील नागरिकांच्या व्यवस्था करण्यात आले आहे सध्या या ठिकाणी या मेळाव्यावरती किंवा या जयंतीवरती कोणतंही वरुण राजाचं वातावरण त्या ठिकाणी राहू नये यासाठी एका मोठ्या मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि नागरिकांना कुठेही या पावसामुळे नागरिकांची होऊ नये अशी व्यवस्था देखील त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे या मेळाव्यामध्ये शरद पवार नेमकं कार्यकर्त्यांना काय संबोधित करत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे तर दुसरीकडे गेल्या दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा एक मेळावा पार पडला होता या मेळाव्यामध्ये अजित पवारांनी विविध प्रश्नांच्या वरती विविध मुद्द्यांवरती हात घातला होता यामुळे आता त्याच मेळाव्याला प्रत्युत्तर म्हणून की काय हा मेळाव्या आयोजित केल्याची चर्चा देखील बारामती शहरात सुरू आहे यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे आज कार्यकर्त्यांना नेमकं काय संबोधित करतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विकास खोकरे लोकशाही मराठी बारामती लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,